AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। परळी येथील कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे। या दरम्यान सलग 3 दिवस व्याख्यान संगीत समारोह आणि निमंत्रितांचे कवी संमेलन असणार आहे। या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे। स्वर्गीय श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात भरगच्च अशी कार्यक्रमांची मेजवानी परळीकर रसिकांना महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे। त्यात तरुणांच्या मनाला संवेदनशील बनवणारे आणि सर्वांनाच ऐकत राहावे असे वाटणारे हृदयस्पर्शी अशा विचारांची पेरणी करणारे इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान 22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे। संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे। सचिव रवींद्र देशमुख आणि कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख यांची देखील उपस्थिती असणार आहे। दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राहुल देव कदम यांची सृजनशील पेशकश असलेला भक्तिगीत, भावगीत आणि गझलांचा कार्यक्रम होणार आहे। तसेच महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कवी संमेलन दिनांक 24 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे। त्यात नारायणपुरी औरंगाबाद, भरत दौडकर पुणे, शेख आबेद यवतमाळ आणि लता ऐवळे सांगली हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत। कवी संमेलनाने या स्मृती समारोहाचा समारोप होणार आहे। समारोप सत्राच्या प्रसंगी डॉक्टर रणजित सिंह निंबाळकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे। तिन्ही कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत। या स्मृती समारोहातील सर्व कार्यक्रमांचा आस्वाद बहुसंख्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर LS मुंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर विनोद जगतकर, स्मृती समारोहाचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर राजकुमार यल्लावाड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे। जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी।